चला प्रॉब्लेम्स फॉर प्रॅक्टिस याच्यामध्ये आपण सातवा आठवा नववा दहावा अकरावा घेणार आहोत त्याच्यानंतर हा पुढचा एक घेणार आहोत होईल तेवढे त्यानंतर हे अवघड आहेत म्हटलंय मी बघूया जेवढे जर जमले घेऊया नाही झाले तर ज्यांना सोडवायचे त्यांनी सोडवा आणि मला विचारू शकता चलो आता आपण बोर्ड कडे वळूया हम्म काय म्हणतो बा सातवा प्रश्न सातव्याच्या अगोदरचे प्रश्न नववी मध्ये झाले आहेत म्हणून मी घेत नाहीये सो लेट अस मूव्ह फॉरवर्ड क्वेश्चन नंबर सेवन अ स्टोन इज थ्रोन स्ट्रेट अपवर्ड विथ अँड इनिशियल स्पीड ऑफ ट्वेल्व मीटर पर सेकंड चला काय असते रे सातवा क्वेश्चन आहे ते का एका बाळांनो सर्व राईट हा मग त्याला काय केलंय असं काहीतरी खालून वर फेकलंय त्याची इनिशियल स्पीड किती दिलेली आहे ट्वेल्व uh, मीटर पर सेकंद त्याच्यानंतर फाइंड इट्स डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इन्क्लुडिंग डायरेक्शन म्हणजे डायरेक्शनपासून सांगायचं आफ्टर वन सेकंद आफ्टर टू सेकंद डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आफ्टर हा ठीक आहे टाइम किती दिलेला आहे वन सेकंद आणि दुसरा टाइम काय दिलेला आहे टू सेकंद चलो पहिल्यांदा पहिली केस घेऊया आपण टाइम इज इक्वल टू वन सेकंद सर्वात पहिले तुम्हाला इथं काय माहित असं लागते माहिती आहे का की ह्या ला वर जाऊन बघा बॉल असा वर जातो वर जातो बॉल आहे का दगड आहे दगड आहे दगड आणि पुन्हा इथून खाली जातो मग इथं वर यायला किती वेळ लागतो ते बघावं लागते डायरेक्शन काढण्यासाठी ठीक आहे जर वर यायला पाच सेकंद लागले तर एका सेकंदात इथं येईल दोन इथं जाईल पण वर जायला समजा एकच सेकंद लागला किंवा दीड सेकंद लागला तर तो एका सेकंदाला इथं येईल पण दुसऱ्या सेकंदाला तो इथं आलेला असेल मग त्याचं डायरेक्शन खाली होईल ना म्हणून सर्वात पहिले टाइम टू रीच मॅक्झिमम हाइट फर्स्ट फाइंड टाइम टू रिच मॅक्झिमम हाईट आपण त्याला टाइम ऑफ असेंट म्हणतो बघा माहिती आहे का तुम्हाला टाइम ऑफ असेंट त्याचा मला वाटतं डायरेक्ट फॉर्म्युला काढलाय आपण व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी असं काढलं होतं आपण मग इथलं फायनल व्हॅलासिटी तर झिरो असते आणि म्हणून टाइम इज इक्वल टू यू ए येते बघा वर जायचा टाइम यू बाय येतो ए ए डायरेक्ट माहित असं द्या इथून एखाद्या बॉडीला जर आपण थ्रो केलं तर मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी वेळ किती लागतो ती यु बाय इनिशियल वेलोसिटी किती दिली याची ट्वेल्व आणि ऍक्सेलरेशन बा मी म्हटलं ना वरच्या दिशेमध्ये असलं आता ते मायनस झालं होतं बघा तुम्ही एवढं आता विसरू नका व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी मग हे इथली व्हॅलासिटी झिरो मग हे यू इकडे आणलं की मायनस यू इज इक्वल टू आणि ऍक्सेलरेशन हे वर चाललेशन काय असणार विसरू नका काही घाई करू नका इथली व्हेलासिटी झिरो यू म्हणजे मायनस आहे का कारण का सॉरी यू म्हणजे यू राहू द्या प्लस एक्सेलडेशन वर चाललंय म्हणून मायनस जी आणि हे टी मग ह्या मायनस जी टीला इकडे आणलं की जी टी इज इकल टू यू मग टी इज इक्त यू बाय जी जास्त डोक्याला ताप घेऊ नका सरळ टाइम ऑफ असेंट वर जाण्याचा वेळ तुम्ही लक्षात ठेवा यू अपॉन जी मग बारा भागेले जी किती आहे नाईन पॉईंट एट बघा आलं का नाही तसंच बरोबर तर किती येते बघा हे टाइम जवळपास मी अंदाजे काढतोय काही डोक्याला ताण घेऊ नका म्हणजे हा काहीतरी येतो बघा वन पॉइंट टूच्या जवळपास येतो जर आपण दहा जरी पकडलं तर वन पॉईंट टू म्हणजे ह्याचा अर्थ एका सेकंदानंतर बॉडी इथं असेल वन पॉईंट टू सेकंदाला येईल परंतु दोन सेकंदाला बॉडी इथं आलेली असेल ना म्हणून आपल्याला जरा विचार करावा लागेल पहिली केस म्हणजे वेलॉसिटी वरच्या दिशेत पण दोन सेकंदानंतर वेलॉसिटी खालच्या दिशेत न्त असेल म्हणूनच त्यांनी मुद्दाम म्हटले की दोन्ही केसेसमध्ये डायरेक्शन सांगा बघा आता था। काय झाले असतंय मी तुम्हाला सांगतो कसा आहे ते बॉडी कशी आहे झिरो सेकंदाला मी लिहितो बघा इथं पट्टी लावली ही बॉडी अशी जाऊन अशी इथं असणार बॉडी झिरो सेकंद आला समजा इथं असणार कुठंतरी बॉडी एक सेकंद आला इथं पोहोचणार बॉडी किंवा वन पॉइंट टू सेकंद आला जवळपास आणि पुन्हा वापस येणार आणि वापस येऊन खालच्या दिशेमध्ये इथं कुठंतरी राहणार दोन सेकंदाला हे कळलं का रे मी काय काय सांगितलं ये सरनो बोला बरं एकदा बोला एकदा कळलं का फटाफट 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 कमॉन येसर नो हम्म चलो तर मग पहिली केस फर्स्ट टाइम ऑफ असेंट त्याचा अर्थ एक सेकंदाला ते खालीच असणार सो टाइम इज इक्वल टू वन वेलॉसिटी इज अपवर्ड वेलॉसिटी विल बी अपवर्ड वरच्या दिशेमध्ये वेलॉसिटी असणार एका सेकंदाला तो बॉल इथं पोहोचणार आणि वरच्या दिशेत वेलॉसिटी असणार मग आपण त्याचं काय काढूया आपण त्याचं डिस्प्लेसमेंट काढायला सांगितले डिस्प्लेसमेंट आणि दोन्ही काढायचे बाबा, 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 की तर डिस्प्लेसमेंट तर कसं निघतंय जी कसं वापरायला सांगितलंय रे जी काही सांगितलंय म्हणजे नाईन पॉईंट एट पकडावं लागतंय बघा सो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर वर चाललंय म्हणजे ए ची व्हॅल्यू मायनस घ्यावं लागते मायनस जी म्हणजे इथं येते मायनस जी टी स्क्वेअर सो यास इज इक्वल टू यू किती आहे ट्वेल्व टाइम किती आहे पहिल्या केसमध्ये वन सेकंद मायनस हाफ इंटू नाईन पॉइंट एट इंटू वन स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेल्व हे बे न ह्याला भागलं बे चौक आठ एक उरला अठरा झाली पॉइंट दिला बे नऊ अठरा सो मायनस फोर अरे हा बरोबर आहे फोर पॉइंट नाईन सो किती आलं हे बारातून चार गेले आठ आणखीन पॉइंट नऊ काढले अरे बघा बारातून चार गेले आठ आणखीन पॉइंट नऊ काढले सात पॉईंट एक सेवन पॉईंट वन आन्सर आले राईट एवढे मीटर बाळांनो नऊ सात पॉईंट एक मीटर वर गेलाय आणि वरच्या दिशेतच आहे बरं बघूया आता वेलॉसिटी येस झालं झालं आता त्याच्यानंतर काय काढायचं बी वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू यू टी प्लस यू प्लस ए टी रे बळा काय यू प्लस ए टी वरच्या दिशेत आहे म्हणून ए ये काय येते मायनस जी मग मा, इज इक्वल टू यू किती आहे ट्वेल्व मायनस नाईन पॉइंट एट टाइम किती वन सेकंद सो सिम्पली किती येते बारा मायनस नाईन पॉईंट एट बारामधून नऊ गेले तीन राहिले बारामधून नऊ गेले तीन राहिले आणखी दोन काढले दोन पॉइंट दोन राहते रे बळा बरोबर का सो टू पॉइंट टू मीटर पर सेकंद परंतु वरच्या दिशेत बॉल म्हटलं जाता ना जाताना एका सेकंद नंतर इथं पण वरच चाललाय म्हणून वरच्या दिशे वेलॉसिटी आहे सो हो व्हेलॉसिटी कुठं आहे अपवर्ड असं लिहावं लागतं बघा इथं खाली अपवर्ड असं लिहावं लागते दिसलं का बघू एकदा अपवर्ड दिशेमध्ये लिहावं लागतंय कुठे गेलं हा अपवर्ड दिशा दिसायला ना राईट right. अपवर्ड दिशेमध्ये वेलॉसिटी आहे मग हे काम झालं आता दुसरी केस आता आपल्याला बघायची आहे दुसरी केस दुसरी केस काय म्हणते बघा वॉट डज द सेकंड केस से सेकंड केस म्हणजे टाइम इक्वल टू वन पॉईंट टू ला सॉरी सॉरी टाइम इक्वल टू दोन सेकंद ही दुसरी केस आहे बॉल फेकलाय वन पॉईंट नाही दोन सेकंदाला म्हणजे वन पॉईंट टूला इथे येणार आणि दोन सेकंदाला असा खाली येणार कुठंतरी हे आलेलं असणार वर जाऊन खाली आलाय सो केस टू केस टू ही केस वन केस टू मध्ये पहिलं काय काढायचं आपलं यस यस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर मग हे कसं असते बघा घाई करू नका कसलीच घाई नको आता याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावता येणं अवघड आहे डोकं लावू द्या सांगतो बरोबर काळजी करू नका तुम्ही असंही करू शकता की इथून बघा इथून इथं झालं वन पॉईंट टू आणि इथून इथे याला पॉइंट एट लागला असे म्हणू शकता किंवा डायरेक्टली काढायचं म्हणल्यावर डिस्प्लेसमेंट डायरेक्टली काढायचं म्हणल्यावर जर त्याच्यामध्ये मी टाकलो शेवटी मायनस होईल प्लस होईल घाई नको घाई नको मायनस ए इथूनच आहे ना त्याला काय माहिती हा डिस्प्लेसमेंट प्लस राहणार इथून खाली आलं डिस्प्लेसमेंट कमी होत जाणार त्याला कसं कळणार मग ते त्याला असं कळणार ती काहीतरी व्हॅल्यू आली ची ठीक आहे हा व्हॅल्यू वाढली बरोबर आहे आणि ते स्क्वेअर आहे ओके नो प्रॉब्लेम चला तर आता असं आहे ना सरळ तुम्ही लिहायचं डोक्याला ताण काहीच घेऊ नका त्या इक्वेशन बरोबर काम करते युटी मायनस हाफ जी टी स्क्वेअर यू आहे ट्वेल्व टाइम किती म्हटलंय दोन सेकंद मायनस हाफ इंटू नाईन पॉइंट एट इंटू टाइम किती दोन सेकंद म्हणजे दोन चा स्क्वेअर इज इक्वल टू बारा दोन्ही चोवीस मायनस हाफ इंटू नाईन पॉइंट एट इंटू दोन चा स्क्वेअर किती होतो चार बे दोन्ही चार इज इक्वल टू ट्वेंटी फोर मायनस ह्या दोघांचा गुणाकार किती होतो रे नऊ दोन्ही अठरा आणि सोहळा म्हणजे एकोणीस पॉईंट सहा कळलं का आणि हे जर वजा केलं म्हणजे वीस मधून जर वीस वजा केले तर चार आणि पुढचे चार पॉईंट चार येते कसं काढलं तुम्हाला माहित असेल बघा आता चार पॉईंट चार येतय चार पॉईंट चार चार पॉईंट चार येते राईट मीटर आता हे का आलं माहिती आहे का कारण जाताना एका सेकंदाला इथं गेला आता नीट लक्ष द्या ही जरा डायग्राम छान काढतो मी सुंदर अशी डायग्राम बघा बॉल असा टाकला इथून टाकला इथं जातो मॅक्झिमम मॅक्झिमम हाईट ठीक आहे असं म्हणूया आपण इथे येतो तो, तो कितीला बरोबर वन पॉइंट टू सेकंद बरोबर आहे का हा मग जाताना तो एका सेकंदानंतर इथं गेला होता हे बघा एका सेकंदानंतर सात मीटरला गेला होता सात मीटर मग तो इथं वन पॉईंट टूला गेला आणि दोन सेकंदानंतर तो असा खाली आला इथं आला टू सेकंद वापस येताना पण हे हे वापस येताना आहे हे जाताना आहे परंतु डिस्प्लेसमेंट हे इथूनच मोजायचं असतं बघा डिस्प्लेसमेंट इथून वाढत चालेल वाढत चालेल वाढत चाले वाढत गेलं पुन्हा मग हे खाली उलाले की डिस्प्लेसमेंट पुन्हा कमी होईल कारण इथूनच मोजायचं असते बरोबर का डिस्प्लेसमेंट इथून असं वाढत गेलो वर तिथपर्यंत आणि पुन्हा मग बॉल खाली उला की डिस्प्लेसमेंट कमी होत चालली अरे कळलं का डिस्प्लेसमेंट वर जाताना वाढत गेला आणि नंतर हे कोण आहे रे अरविंद चव्हाण काय टाकलं असलं फालतू खर नको बर बाळा चला हे कळलं का सांगा एकदा डिस्प्लेसमेंट कसं असतं ते इनिशियल पोझिशन पासूनच मोजायचं असते बाळा बोला फटाफट हम्म राईट सो हे डिस्प्लेसमेंट असं फोर फोर मीटर म्हणून ते ह्याचं सात मीटर आहे ह्याचं फोर पॉईंट फोर आहे कारण की इथून मोजावं लागतं हे डिस्प्लेसमेंट आणि आता व्हॅलॉसिटी त्यातलं बी व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू प्लस ए टी परंतु आपण काय घेतो मायनस जी टी कारण बॉल वर वर फेकलाय वरच्या अगोदर मायनस जी टी सो यु ट्वेल्व मायनस नाईन पॉईंट एट टाइम किती आहे दोन सेकंद दुसरी केस आहे दुसरी केस आहे विसरू नका ही दुसरी केस आहे म्हणून टी टू लिहावा लागते बघा मग हे किती येत आहे ट्वेल्व्ह मायनस एकोणीस पॉईंट सोळा ह्याचं उत्तर येते प्लस येत नाही बघा मायनस येते बाळांनो सात पॉईंट सहा मायनस सेवन पॉईंट सिक्स मीटर पर सेकंड मायनसचा अर्थ बघा वर चाललाय म्हणजे प्लस वेलॉसिटी बरं काय व्हेशन नाही मग त्याच्या उलटी म्हणजे मायनस कि मायस का आलं कारण आता हिची डायरेक्शन व्हेलॉसिटीची उलटी आहे म्हणून डाउनवर्ड दिशा कोणती आहे डाउनवर्ड आहे व्हेलॉसिटीची कळला का हा प्रॉब्लेम बोला बरं एकदा कळला का नाही कळला कळला का नाही कळला रे राईट right, आता काय करा आता काय करा लिहून घ्या हे व्यवस्थित लिहून घ्या दोन्ही एक प्रॉब्लेम पूर्णच्या पूर्ण सर्वांनी पुन्हा एकदा सांगू का जरा काय झालं ते बघा काय केले त्यांनी एक सेकंद आणि दोन सेकंदानंतर बॉल कुठे असेल आणि त्याची वेलोसिटी काय असेल हे बॉल बॉलला फेकलं इनिशियली बारा मीटर पर सेकंद ट्वेल्व मीटर पर सेकंद मग आपण अगोदर पहिली केस घेतली टाइम इक्वल टू वन सेकंद ठेवला मग आपण काढलं की इथं वर जायला टाइम किती लागतो वन पॉईंट टू सेकंद मग वन सेकंद म्हणजे इथंच असेल आणखीन वर गेलाच नाही तो मॅक्झिमम हाईटला पोहोचलाच नाही इथंच आहे आणि मग इथं किती गेला तर त्यासाठी येस इजिकवल टू युटी प्लस हाफ जीटी स्क्वेअर लावलं मग तिथं व्हॅल्यू टाकल्या की सेव्हन पॉईंट वन मीटर म्हणजे बॉल एका सेकंदानंतर इथपर्यंत गेला होता आणि हाईट आहे सेवन पॉईंट वन मीटर मग व्हेलॉसिटी काढली इथली फायनल व्हॅलॉसिटी काढायसाठी यू मायनस जीटी लावलं इनिशियल बारा दिले जी आहे इंटू वन टू पॉईंट टू आलं म्हणजे इथं वेलोसिटी किती आहे टू पॉईंट टू मीटर पर सेकंड अपवर्ड आणि तसंच आपण केस टू साठी केलं हा चला रेकॉर्डिंग सुरू केली प्लस आहे इक्वेशन कितवं लागेल काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की एक बॉल इथून थ्रो केलाय ड्रॉप नाही केला थ्रो केलाय म्हणजे त्याची इनिशियल ओलासिटी काहीतरी असते दिलेली आहे फोर्टीन पॉईंट सेव्हन मीटर पर सेकंद ऍक्सलरेशन खालच्या दिशेत आहे म्हणजे प्लस यस इज इक्वल टू म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे बॉडीची सॉरी बिल्डिंगची हाईट आहे फोर्टी नाईन मीटर तर इथं पडायला किती वेळ लागेल तर इक्वेशन तिसरं म्हणताय सर्वजण किती डोकं लावताय रे एकमेकाचं बघून हे एव्हरी वन वाल्यांना तर मी आता आउटच करतो बघा प्रायव्हेटली मेसेज करायचा आहे मागचा प्रॉब्लेम कोठे बघू वरती पाहायचं बेटा स्नेहा वरती मी टाकत असतो दररोज आता मी लिंक शेअर करत नाही वरती पण चॅनल वर जाऊन कसं बघायचं ते मी सांगतो रेकॉर्डिंग टाकलेले आहेत बेटा रेकॉर्डिंग नाही केली का मागच्या प्रॉब्लेमची मागच्या प्रॉब्लेम ची रेकॉर्डिंग केली का नाही रे केलेली आहे रे मागच्या प्रॉब्लेमची बहुतेक केलेली आहे काळजी करू नका बघूया लिहिताना फक्त करतो करतोय लिहिताना पॉज केलेला असते चला आणखीन एक काम मी सांगतोय रेकॉर्डिंग तर बघा सर्वात पहिले इक्वेशन दुसरं वापरावं लागेल बाळांनो कारण तिसऱ्या इक्वेशन मध्ये व्ही असते आणि व्ही माहिती नाही सो यूज सेकंड इक्वेशन काय म्हणतोय सेकंड इक्वेशन मला वाटत नाही हे एवढ्या लवकर कुणाला आलं असेल चला धनंजयनं उत्तर टाकले अतिशय सुंदर पण मला वाटतंय uh, yes so yes की हे अवघड जाऊ शकतंय लेट मी सी यस इज इक्वल टू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर सर्वात पहिले खाली ड्रॉप केलंय म्हणजे ऍक्सलरेशन प्लस राहणार म्हणजे हाफ जी टी स्क्वेअर सो यस किती आहे फोर्टी नाईन मीटर यू किती आहे फोर्टीन पॉईंट सेव्हन टाइम काढायचा आहे बाळांनो प्लस हाफ इन टू नाईन पॉईंट एट आणि टी काढायचं आहे कारण का तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन बनते आणि ते एवढं सोपं जाणार नाही तुम्हाला ह्याने ह्याला काढलं की फोर पॉईंट नाईन होतंय तर तुमचं इक्वेशन होते फोर्टी नाईन इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट सेव्हन टी प्लस फोर पॉईंट नाईन टी स्क्वेअर ह्या पूर्ण इक्वेशनला मी टेन न मल्टिप्लाय करतो टेन न जर मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे इक्वेशन कसं बनतंय बघा इथं लिहितो मी फोर नाईन इज इक्वल टू ह्याला दहा मल्टिप्लाय केलं की पॉईंट पुढे सरकतो फोर्टी वन फोर्टी सेवन टी प्लस ह्याला दहा मल्टिप्लाय केलं की फोर्टी नाईन टी स्क्वेअर असं येते मला वाटतं सर्वांना सात न भाग जाईल का हो जातो रे बाबा सर्वांना सात न भाग जातो सात न काटा ह्याला पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय सेवन होल इक्वेशन इज डिव्हायडेड बाय सेवन सर्व इक्वेशनला जर सातनं डिव्हाइड केलं तर तुमच्याकडे ते साती साती एकोणपन्नास इज इक्वल टू सात दोन्ही चौदा सात एक, एक सात टी प्लस साती साती एकोणपन्नास टी स्क्वेअर आता आणखी सात न कटते बघा हे पूर्ण इक्वेशन सात न कटते बघा सात दहा सत्तर सात त्रिक एकवीस सात एक सात सो आला तुमचं टेन इज इक्वल टू थ्री टी प्लस टी स्क्वेअर मग ह्याला मी इकडं घेऊन जातो थ्री आणि लिहितो कसं बघा लिहितो कसं बघा ह्या टी ला अगोदर लिहितो टी स्क्वेअर थ्री टी आणि ह्याला इकडं नेलं की मायनस टेन इज इक्वल टू झिरो पण हे इजिकवल टू झिरो इकडून लिहिलं काय आणि इकडून लिहिलं काय काहीच फरक पडत नाही बघा हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे बाळांनो म्हणून लिहावं लागतं रे असं असतंय ते टी स्क्वेअर प्लस थ्री टी मायनस टेन इजिकवल टू झिरो हा काय म्हणते रे हा कुणाचा हँड रिझाय टेन्शन घेऊ नका आता सर्वात महत्वाचं आहे कोण सोडवत ह्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला झालेत का फटाफट बोला एकदा क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला झालेत का क्वाड्रेटिक इक्वेशन्स तुम्हाला झालेत का रे बाळांनो नाही झाले असतील रे कधीतरी झाले असतील की असं कसं म्हणताय कुठं तरी कस तरी काहीतरी थोड तरी झालं असेल रे बघा असं सोडवतात एकतर अल्फाबिटाची पद्धत एक आहे अल्फाबिटाची पद्धत म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला आहे किंवा हे तर तुम्हाला झालेलंच असते बाळांनो सातवी आठवी झालेलं असते ह्याला फोडायचं कसं फोडायचं बघा कसं फोडायचं तुम्हाला बेरीज आली पाहिजे तीन आणि गुणाकार आला पाहिजे मायनस दहा बघा आठवतंय का असं काहीतरी केलं असते बघा कुठेतरी अगोदर केलं असते बघा हे टी स्क्वेअर आणि ह्या थ्री टीला मी असं लिहितो रे बघा बाळांनो फायव्ह टी मायनस टू टी म्हणजे पाच दोन्ही दहा मायनस दहा येते बरोबर आणि मायनस टेन इज इक्वल टू झिरो बघा बरं जरा हे कळलं का रे हे कळलं का कसं केलं ते ह्याच्या जागेवर हे कसं लिहिलं कळलं का या सर नो हम आता काय करतो मी ह्या दोघांमधून टी कॉमन काढतो बघा ह्या दोन टर्म मधून आता हे कट राईट आता ह्या दोघांमधून टी कॉमन काढतो तर मध्ये काय राहिलं एक टी राहिलं आणि पाच राहिलं मग ह्या दोघांमधून मायनस टू कॉमन काढतो मध्ये काय राहिलं टी आणि प्लस फाईव्ह मग आता नीट लक्ष द्या बघा ही एवढी एक टर्म इथून एवढी एक टर्म ह्या दोन्हीमध्ये पण हे कॉमन आहे बघा हे टी प्लस फाईव्ह दोन्हीमध्ये काय कॉमन आहे टी प्लस फाईव्ह कॉमन आहे टी प्लस फाईव्ह सो टी प्लस फाईव्ह आणि मग काय राहिलं हे टी प्लस फाईव्ह याच्यामधून काढून घेतलं की टी राहिलं आणि तो मायनस टू सो टी मायनस टू बघा मा हे असं हे मग लिहित नाही स काही गरज नाही इज इक्वल टू झिरो म्हणजे ह्याचा अर्थ एक तर हे झिरो पाहिजे किंवा हे कौन्स झिरो पाहिजे गुणाकारात माहित आहे ना एक तर हे झिरो किंवा हे झिरो टी प्लस फाईव्ह हो, इज इक्वल टू झिरो और टी मायनस टू इज इक्वल टू झिरो दोन्हीपैकी पैकी कोणता तरी एक कौंस झिरो असला पाहिजे त्याच्याशिवाय व्हॅल्यू झिरो येते का मग जर हे झिरो असेल तर हे पाचला इकडे नेल्यावर टी इज इक्वल टू काय येते मायनस फाईव्ह आणि ह्या टू काय येते ऑर टी इज इक्वल टू टू एक तर टी ची किंमत मायनस पाच किंवा प्लस टू मग मला सांगा बरं दोन्ही पैकी कोणती घ्यायची कोणती सोडून द्यायची रिजेक्ट कोणती करायची सांगा रिजेक्ट कोणती करायची यस कारण का तर टाइम कॅनॉट बी निगेटिव्ह स्नेहाने सांगितलेला अतिशय सुंदर धनंजय पण सांगतो यस आणखीन कोण सांगतंय जिशान गुड मायनस फाईव्ह आपण रिजेक्ट केलं पाहिजे रिजेक्टेड बिकॉज टाइम कॅनॉट बी झी निगेटिव्ह देर टाइम रिक्वायर्ड टू रीच द ग्राउंड इज टू सेकंड दुसरा एक अतिशय चांगला प्रश्न झालेला आहे आपला टाइम कॅनॉट बी निगेटिव्ह अतिशय सुंदर तुम्ही उत्तर देत आहात लिहून घ्या हे पण चला क्वेश्चन्स 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 ग्रॅव्हिटेशनवर खूप क्वेश्चन्स व्हायलेत आता एवढं घेतल्याच्या नंतर तरी तुमचं डोकं स्वतःही चाललं पाहिजे नो काय आणखी क्वेश्चन मी तुम्हाला कुठले तरी कलेक्ट करून टाकतोच तो तुम्ही डोकं लावायचंही खूप कामाचा तुम्हाला बघितलात हे सर्व बारावीचे क्वेश्चन आहेत कळतंय का अरे एक लक्षात येल का तुमच्या हे सर्व बारावीचे क्वेश्चन्स आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की तुमचे जे टेंथ क्लास मध्ये क्वेश्चन आहेत ते सर्व अकरावी बारावी जशाला तसे आहेत म्हणजे हे अकरावीचे आहेत ऍक्च्युली बोर्डाच्या सिलेबसनुसार अकरावीला आहे हा चॅप्टर ओके व्हिडिओ क्लिअर नसल्या बाळा मग युट्यूबवर पाहणं काही अडचण नाही मग तुमच्या लक्षात आले का किती इम्पॉर्टंट तुमचा हा चॅप्टर आहे तो मी जशाला तसे बारावीचे क्वेश्चन्स तुम्हाला घेत आहे तुम्ही एकदा उघडून बघा नवनीत अकरावीचं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आणि मोशन इन वन डायमेन्शन त्याच्यामध्ये हे सरळ जशाला तसे क्वेश्चन आहेत बाळांग त्यामुळे खूप सिरियसली घ्या खूप कामाचा चॅप्टर आहे मोठा चॅप्टर आहे ओके चलो तो अब इसको लिख लिखलो पूरा.